हरलेलं गुरु, यात समाज प्रबोधन करायचा माझा छोटासा प्रयत्न असतो. पूर्वी एकनाथांनी आणि तुकाराम महाराजांनी भारुड रचली आणि लोकांची जनजागृती केली. त्या काळची भारुड त्यावेळेस जनजागृती करण्यासाठी होती. मी आता स्वतः भारुड पूर्वीचा आणि आताचा मध्य स्वतः लिहिते आणि मध्य साधू आता कवी. तुम्ही मला साथ द्या. इव्हेंट आहे तसं भारुडामध्ये तसं तसं ते रंग चालतं. बाई मला पासुना, बाई मला पाज सुना. पाठत नाही का माझ्याकडे बघून? मेंटल व्यायाम करते मी असं नाही काय का. बाई मला पासुना, बाई मला पाज सुना. पण पाणी मागू कुणा ग, पाणी मागू कुणा, पाणी मागू कुणा, पाणी मागू कुणा, पाणी मागू कुणा ग, पाणी मागू कुणा. हो अहो माझ्या पहिल्या सुनेचं नाव विचार ना, मला नाही का वाटत काय काय बघा माझं नाव लिहिणं आहे म्हणजे माझ्या सुनेची नावं कशी असतील तर बघा बरं विचार ना काय काय. अहो माझ्या पहिल्या सुनेचं नाव गंगा, काय पवित्र नाव आहे ना. अहो माझ्या पहिल्या सुनेचं नाव आहे गंगा, पण तिने संसारात सुरू केलाय. मी म्हंटल बायको काय गो बाई तुला काय झालं गंगा म्हणायला. म्हणलं तिला काय गो बाई काय झालं. ती म्हणाली स्पेस पाहिजे. हो बाई स्पेस पाहिजे. एवढं मोठं घर, 5-6 खोल्यांचं आपलं घर, कसलं गं तुला स्पेस स्पेस पाहिजे. दार बंद प्रत्येकाच्या आता खुल्या भेटल्या. दार बंद गेली की वेगळी राहायला. अहो गेली की ती वेगळी राहायला. कोणाला पाणी मागणार सांगा हो. म्हणूनच म्हणते पाणी मागू पुढा, 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 पाणी मागू पुढा. हो अहो माझ्या सुनेचं दुसऱ्या सुनेचं ना काय करायचं. हो मुलाला एवढी महाराष्ट्रात एक सून मिळाली नाही, आणली तिकडून कुठून तरी. माझ्या दुसऱ्या सुनेचं नाव आहे यमुना. आले की दोघी महाग महाग व्हाल येते आपली. खूप गोड आहे स्वभावी. मामा म्हणी येलू वेळू. तुझी भाषा कधी कळायची आणि माझी भाषा तुला कधी कळायची. तुला अख्ख्या महाराष्ट्रात मिळाली नाही हो. तिची भाषा मला कळेना, माझी भाषा तिला कळेना. मला पाणी पसते. मला तुम्ही पाणी पाणी म्हणेस्तो माझा जीव जातो. ती काय आपली आम्हा म्हणूनच म्हणते पाणी मागू पुणा, पाणी मागू पुणा, पाणी मागू पुणा, पाणी मागू पुणा. माझ्या तिसऱ्या चुकीचं नाव अहो माझ्या उत्सुकता वाटायला लागली की आता आहे महाराष्ट्रातलीच आहे. अहो माझ्या तिसऱ्या सुनेचं नाव आहे भीमा. माझ्या तिसऱ्या सुनेचं नाव आहे भीमा. पण तिने ओळखली फॅशनची सीमा. घरामध्ये सासरा आहे, बरोबरीचा दीर आहे. एवढे 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 कपडे घालून येते. अहो बाई तू आणि तुझी रूम तिचे ते एवढे एवढेसे कपडे घालून मला खूप लाज वाटते. नको बाई नको तू पाणी देऊ, तू तुझी आपली फॅशन सांभाळत बस. आम्ही काय फॅशनच्या विरोधात आहे. आम्ही फॅशन करतो आणि काय फॅशन करावी हे कळलं पाहिजे ना पोरींना सुद्धा. का करू ना दीर आणि सासऱ्यासोबत. आम्ही म्हणत नाही आम्ही पूर्वीसारखा डोक्यात बघत कुठेतरी मर्यादा ही पाळली पाहिजे. पाळली पाहिजे की नाही मी काय म्हटलं पाणी वगैरे. पाणी मागू कुणाग, पाणी मागू कुणा, पाणी मागू कुणाग, पाणी मागू कुणा. हो अहो माझ्या चौथ्या सुनेचं ना. अहो माझ्या चौथ्या सगळ्या सुनांची नावं छान 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 पवित्र आहेत बघा. पण इतकं कर्तृत्व महान आहे की काय सांगायचं. अहो माझ्या चौथ्या सुनेचं नाव आहे सत्यभामा. सुंदर नाव आहे. अहो माझ्या चौथ्या सुनेचं नाव आहे सत्यभामा. पण ती काय येई ना माझ्या कामात. बघा केव्हा मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक कोणी मला किती लाईक दिले, कोणी माझी पोस्ट
शेअर केली आहे, त्यांनी मला एवढी लाईक केली, त्यांनी मला लाईकच केलं नाही. अगं बाई मी इथे समोर बसली आहे, मला पाणी दे, मी तुला 100 लाईक देते. पण कसलं काय आपलं, हे बघ तिकडे बघ, सेल्फी चालू असते बघा. असली ही माझी सत्य भाग, कधी मी तिला माणी मागायची सांगायला तुम्ही. बाई तुझं ते फेसबुक बघ, व्हॉट्सअप बघ, आणि काय अजून कुठलं आपल्याला माहित नाही, ट्विटर असायचं ते पण चालू असतं तिथं. जेवढं काय मीडियावर लाईक घेत आहे तेवढं घेते, माझं मात्र लाईक घेत नाही, अजिबात लाईक घेत नाही. मी तिला दिलं असते 100 लाईक दिले असते, काय देत असते पाणी, काय करायचं. म्हणूनच म्हणते पाणी मागू पुन्हा, पाणी मागू पुन्हा, पाणी मागू पुन्हा, पाणी मागू पुन्हा. माझी सूर बहिणीच्या आठवड्याचं सांगता सांगा, माझ्या पाचव्या सुनेचं नाव आहे काशी. अहो माझ्या पाचव्या सुनेचं नाव आहे काशी. मीच गेले तिच्या रूम मध्ये, म्हटलं बाई गो काय करते, काय एवढी कामामध्ये दंगल. चांगली होती ती माझ्यासाठी फाशी. अहो बाई तू काय करतेस ग, म्हटलं. म्हणाली अहो आई तुमच्यासाठीच. म्हटलं अगं हे काय, नाही नाही काय त्या सिरियल बघायच्या, त्यातलं छल कपट खरं असतं का, जरा तरी स्वतःचे डोकं वापरावं, वास्तविक जीवनात असतं का एवढं छल कपट, तुम्ही सांगा बरं. ओगीच ते सिरियल मध्ये त्यांचं TRP वाढवावं म्हणून भडक 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 दाखवतात, आणि हिनं टाकली की माझ्यासाठी फाशी. म्हटलं बाई ग डोकंशी ठिकाणा घेऊ, एवढी शिकलेली तू असल्या घाणेड्या सिरियल बघून तुझी मती भ्रष्ट होते. तिला मी सांगितलं कसं, मी तिला पाणी पुढील पाण्यामध्ये काहीतरी टाकू लागलं, काय मग कशाला नको बाई तुझं पाणी, मला पाणी नको, पुढील लोळी नको, काय नको. अशा माझे पास सांगा बरं, कोणाला पाणी मागणार, माझी अवस्था आहे सांगा बरं, काय करायचं काय करायचं. म्हणूनच म्हणते पाणी मागू पुढा, हो पाणी मागू पुढा, पाणी मागू पुढा. अहो खरं सांगू का, यापासून मला एकच सुनाय, माझी सून अतिशय गुणी आहे, इंजिनियर आहे, एवढी शिकलेली समजलेली आहे, पण ती अतिशय गुणी मुलगी आहे, त्यांच्या वेळेस सगळं करते. यापासून म्हणजे काय, यातला अर्थ काढायचा, यापासून म्हणजे आपल्यामधीलच काम क्रोध लोभ मद मत्सर, या सुना तुम्ही आपल्यातल्या बाजूला करा. या ज्या सुना हा म्हणजे काम क्रोध लोभ मत्सर हे जे आपल्याचे दुर्गुण आहे बघा, हे काढून टाका. सगळेजण तुम्हाला विचारतील, आपणच आपले जे नाही ते दुर्गुण आपल्या जवळ ठेवतो बाळगतो, कोणी विचारेल का तुम्हाला. ह्या असल्या सुना आज राम जडी पाहून टाका, आणि श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय राम. सगळ्यांना पहिल्या रामजन्माच्या शुभेच्छा. आणि आजच्या आपल्या वक्त्या, त्यांनी रामायण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण अतिशय सुंदर छोट्या गोष्टीतून आणि जे माहीत नव्हतं त्यासुद्धा छोट्या गोष्टी त्यांनी त्यांच्या